एका पेपर विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे एका चिमुकलीचा जीव वाचला, मात्र तिच्या आईचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बिडबायपास भागात घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिडबायपास प्लॉट नंबर 40 राणा टॉवर येथे राहणाऱ्या रसिका कालिदास फंड महिला पाटबंधारे विभागात कारकून म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी सुमारे 6:30 वाजेच्या सुमारास गट नंबर 103 ग्रामपंचायत विहिरीत कठड्यावर रसिका फंड महिलेनं आपली 7 वर्षाची मुलगी हिला विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर आपल्या हातावरचं नस कापून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 7 वर्षीय मुलीनं विहिरीत असलेल्या पाईपला धरून जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करीत होती. याच भागातून जाणाऱ्या एका पेपर विक्रेत्याने सर्व घटना पाहताच आरडाओरड केल्यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला कळवण्यात आली. माहितीवरून अग्निशामक विभागाच्या पथकानं व नागरिकांनी त्या 7 वर्षीय चिमुकलीला बाहेर काढण्यात यश आलं. तर आई रसिका फंड या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विहिरीचा कठडा हा रक्ताने माखलेला होता. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.